नमस्कार मैत्रिणीं, स्वागत आहे तुमचं माझ्या जे चॅनल मध्ये। भंगार बाटली वाले, ए भंगार वाली, काय तुझं काय चाललंय? दररोज दररोज घरचे मागचे बॅकग्राऊंड चेंज कसे होतात? आमचं तर एकच बघा, ही स्क्रीन किती टाइम पासून हीच आहे माझी, चेंजच नाही करत मी। का कॉस्टली असतं हो, एवढं चांगलं मटेरियल घेऊन मी शिवून आणलंय आणि हिजे तर दररोज दररोज चेंज होतात। गडबड काय आहे? क्या गडबड है भाई? इसमें क्या गडबड? गडबड है, कुछ तो गडबड है। क्या गडबड है? इसमें इसको बोलते है गडबड। म्हणजे काय माहिती आहे का, मित्रांबरोबर मित्राबरोबर हॉटेलमध्ये जाते वाटतं ही, किंवा कस्टमर बरोबर, हां तेच असेल, होऊ शकत नाही तसं। दररोज दररोज स्क्रीन आणि दररोज दररोज घराचं पेंट चेंज करते बाई, दररोज दररोज बेड चेंज होतो या बाईचा। आता ते हॉटेलमध्ये असेल, टपाटप टपाटप कपाकप गपाकप काहीतरी करत असेल, आपल्याला काय माहीत। आणि कोण 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 कोणीतरी माफी मागितली, कोणीतरी 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 म्हणजे कोणी कोणी, ए बोल रे, ए ए ए कोण रे, कोण कोणी माफी मागितली? हां काय, ओहो हो हो, तिच्या आईने बघा पडदा पण माझ्याशी बोलतो, कारण मी त्याचा केअर करते ना। हां पडद्याने सांगितलं, कोणी रे, प्रसंग प्रसंग, हां तिच्या आईने आईने माफी मागितली। ओहो हो, एवढं मोठी पर्सनॅलिटी, एवढी मोठी युट्यूबर, याच्यावर कोण दबाव टाकणार हो? ह्या लोकांनी तर माधुरीताईवर दबाव टाकला होता, ह्या लोकांनी तर दबाव मारला होता, टपाटप टपाटप गळ्याला मारले होते ते, विजया बारामतीकरला कानाखाली मारलं होतं। ती बिचारी बोलली, हात पुरुषासारखा होता एवढं मारलं मला, ते गाल सुजून गेलं होते। हां काय बोलते ग तू, कोणीतरी व्यक्ती नाही। हो हो, एवढे दिवस तर आई आई बाबा आई बाबा करत होता तुम्ही, मग आता कुठे गेले? आई आई बोलायचं नाही आहे का? आणि घरातल्या लोक बोलतात हे काय व्हिडिओ, हो त्यांना सांगितलं असेल, युट्यूबमध्ये पैसे भेटतात। आई बापानं असं सांगितलं, आई बाप हकलून नाही देणार का तुला? दररोज दररोज काय भिंतीचा कलर चेंज होतो, दररोज दररोज दरवाजे चेंज होतात, दररोज दररोज काय स्क्रीन चेंज होतात। ओहो हो, परवाशी इकडे बोलले तिथे बोलते, नवरा माझा तब्येत बरी नाही आहे हॉस्पिटलमध्ये, आणि भिंतीवर कपडे लटकवलेत, ते कोणाचे होते ग? काय करायचं, इथे कस्टमर येऊपर्यंत ना मोबाईलवर बोलायचं, चला एक 8,000 येऊ गेले तर चल किती आले, $2 आले, $2 म्हणजे 150 रुपये, ते कस्टमरकडून एक हां 3,000 रुपये भेटतील, तुझं बघितलं होतं मी 3,000 रुपये। त्याच्यामध्ये बुवा डॉग शॉट म्हणजे पण आहे ह्या लोकांचं, माय गॉड काय बाय, इंडियन कल्चर अपना हो, ये क्या इंग्लिश का कल्चर आपले रे हो। भावना बहिणीनं वाईट वाटून येऊ नका, ही बाई एवढी हरामखोर आहे ना, एवढी थर्ड क्लास आहे ना ही बाई, की ती स्वतःला काय समजते? हां शिकलेली नाही की इंग्लिश इंग्लिश बोलता येत नाही, तोंड कसं काळं होऊन येतं, पावडर बिडर लावून सरा ती तोंड हे करते, नाही तर थकून गेलेली असती टपाटप खपाखप करून करून करून। आणि काय बोलते ग, हां केलेला नंगा नाच बस आहे तो यूट्यूबवर बस, आणि आपल्याला नको ते सगळं, आम्हाला तर नको, तुझी माफी को तुझी माफी शी तुझी कोण माफी मागायची? हां तू केलेलं बस आहे, तू किती केलंय त्या दिवशी सिन्नरमध्ये बघितलं माधुरीताईने, समजली का? कोणीतरी माफी मागितलं, कोणीतरी नाही तुझ्या आईने माफी मागितली, कोणीतरी कोणीतरी काय कोणीतरी, एवढ्या दिवस आई आई हल्डी कुंकू, आई येणार आई बाबा येणार, बाबा बघ बसे पाय वरती कोण बसले तुझे, पण तुम्ही पटकन पाया पडला तर बोलतील ना लोक, पाया पडतात म्हणून, तर बाबा कसं वरती पायवरती कोण बसला होता तो? आणि काय बोलते तो, हां चुचुंदरी कुठल्या कुठल्या बिल्यामध्ये बसते, जाऊन दररोज दररोज हे जे काय कॉट चेंज होतात, दररोज दररोज भिंत चेंज होते, भिंतीचा कलर चेंज होतो, आणि ह्याचं काय याचा अर्थ काय आहे त्याचा? हां तू थर्ड क्लास बाई आहे, समजली काय? मी काही नंगा नाच केला होता का यूट्यूबवर? नाही 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 तू नंगा नाच नाही केला, तू फक्त हलवलं होतं काय? रात्री अर्ध रात्री मला सोडून जायचं नाही, रात्री अर्ध रात्री मला सोडून जायचं नाही। आणि पुष्कळ गाणे आहेत, हां पुष्कळ आहेत गाण्या,
तर तू सुधर, तू सुधर आणि तू सुधरणारच. आणि असा एक दिवस येणार ना, तू अशी रडणार ना, अशी रडणार बघ, तुझ्या जवळ कोणी असणार नाही. आईबापांना फसवते तू, नवऱ्याला फसवते ते, मुलाबाळांना फसवते तू, सगळ्या लोकांना फसवते. तुला देव तर 100% अशी शिक्षा देणार, अशी शिक्षा देणार ना, तर तू डोळ्यातून रक्ताचे आशू येणार बघ. तू माझी जीव आहे, कारण ना चांगल्या माणसाला एक देव काही करत नाही, आणि खोट्या माणसाला ना असं न हे करतो ना, एवढं टॉर्चर करतो ना देव, तर सगळं तोच बघतोय. तू नको असलेले कामं केले ना, तुला काय वाटतं व्ह्यूज भेटले आणि हे भेटलं ते भेटलं, तिथे ना डिसलाईक गेलं ना तर झालं गेलंच, समजली का? त्यासाठी अवकाधी राहा. पहिलं चॅनल म्हणजे मला काय, माझ्या नवऱ्याने मला सांगितलं, मला वाईट होतं, हो 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 हो, आता ती परत ती आली ना, तुम्हाला शिव्या मारते ती. सुधर जरा सुधर, हां कोणीच कोणाचं नाही आहे. मी एकटी खंबीर आहे, मग कुठे गेली आई तुझी? ती आई त्या पोलीस स्टेशनमध्ये जॉब भेटतो. आणि काय बाबा बाबा, आता नाही समजत का मला? सगळं थंबनेल आईच बनवून देते तुमची, असं द्या. आईची माया असते, पण तुम्ही तुम्ही आईची माया, कोणतली आईची माया तुम्हाला लक्षात नाही राहत. कोण कोणतरी वा 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 वा, बघा बघा पोरींचे आई, बघा कोणीतरी माफी मागितली, तुमची इज्जत काढली, तुमची सगळी इज्जत काढली बघा या भंगारवाल्याने. भंगारवाली सुधारणारी बाई नाही.